मित्रांनो, पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 35 उघडायचे आहे. त्यावर आपला आमचे चुकले हा घटक दिलेला आहे. आता हे बघा, येथे तुम्हाला चित्र दिसत आहे. हे कोण आहेत? साने गुरुजी आहेत आणि हे प्रवासी आहेत. बघूयात या घटकात आपल्याला काय दिले येते. एकदा साने गुरुजी रेल्वेने प्रवास करत होते. साने गुरुजी कशाने प्रवास करत होते? रेल्वेने. त्यांच्या शेजारचे प्रवासी शेंगा संत्री खात होते. आता मित्रांनो, बऱ्याचदा आपण प्रवासात जातो तेव्हा आपल्याला काही ना काही खायची सवय असतेच, हो की नाही? मग तसंच त्यांच्या शेजारचे प्रवासी देखील काय खात होते? शेंगा आणि संत्री. टरफले साली खाली टाकत होते. आणि टरफले आणि साली कुठे टाकत होते? खाली टाकत होते. त्यांचे खाऊन झाल्यावर गुरुजी उठले. गुरुजींनी बघितलं की हे शेंगा संत्री खात आहेत आणि त्यांचे टरफले खाली टाकत आहे. हे पाहिल्यावर गुरुजी उठले, टरफले साली गोळा केले. आणि गुरुजींनी काय केलं? टरफले आणि साली गोळा केल्या, कागदात बांधून ठेवल्या. त्यांनी काय केलं? कागदात त्या बांधून ठेवल्या. गुरुजी आपल्या जागेवर बसले आणि परत ते आपल्या जागेवर जाऊन बसले. शेंगा खाणाऱ्या प्रवाशांना खंत वाटली नाही. पण प्रवाशी पण काय, त्यांना काय, अरे उचलतोय ना, उचलू दे, आपल्याला काय करायचं आहे. म्हणून त्यांना काहीही खंत वाटली नाही, काही त्याची लाज नाही वाटली जे त्यांनी केले, कचरा टाकला त्याबद्दल. नंतर पुढच्या स्टेशनवर एक प्रवाशी त्या डब्यात चढला. मग पुढील स्टेशन आले, मग तेव्हा काय झाले? एक प्रवाशी आला आणि तो त्या डब्यात चढला. साने गुरुजींना पाहताच त्याने वाकून नमस्कार केला. तेव्हा शेजारची प्रवाशी मंडळी चमकली. आता तो नेक्स्ट स्टेशनवर जो भेटला त्यांना, त्याने काय केले की साने गुरुजींना पाहिले आणि त्याने वाकून नमस्कार केला. आणि त्याचबरोबर ती जी शेजारची प्रवासी मंडळी होती कचरा फेकणारी, ती अचानक चमकली. अरे आपण तर काहीच खंत बाळगली नाही की याने आपले उष्टे आणि खरकटे सालींचे फळं उचलले त्याबद्दल, पण हा प्रवासी तर यापुढे काय झाला, नतमस्तक झाला आहे. म्हणून त्यांनी काय केली? चौकशी केली. चौकशी करताच ते साने गुरुजी आहेत हे त्यांना कळले. चौकशीतून त्यांना काय कळले की हे कोण आहेत? साने गुरुजी आहेत. ते सर्वच खजील झाले व म्हणाले, गुरुजी आमचे चुकले, क्षमा करा. मग ते काय म्हणाले? गुरुजी आम्हाला माफ करा, क्षमा करा, आमचं चुकलं की आम्ही काय केलं, सार्वजनिक ठिकाणी कचरा केला. गुरुजी नम्रपणे म्हणाले, मी कोण तुम्हाला क्षमा करणार?
गाडीमध्ये आपण सर्वजण बसतो, प्रवास करतो. गाडी स्वच्छ ठेवणं ही सर्वांची जबाबदारी आहे. गाडी गहाण होऊ नये म्हणून मी ती स्वच्छ केली. गुरुजी बघा, आता गुरुजींमध्ये नम्रपणा किती आहे. गुरुजी काय म्हणाले नम्रतेने, अहो मी तुम्हाला कोण क्षमा करणार, आपण सर्वजण गाडीत बसतो, आपली सर्वांची गाडी आहे, म्हणून गाडी स्वच्छ ठेवणं काय आहे, आपलं कर्तव्य आहे, ती घाण नको व्हायला हे आपले कर्तव्य आहे, म्हणून मी काय केलं, ती स्वच्छ केली, एवढंच. अशी ही गुरुजींची वृत्ती. आपल्या जीवनात कोणतेही काम त्यांनी कधीच हलके मानले नाही. आता यावरून तुम्हाला गुरुजींची वृत्ती कळलीच असणार. जर आपण त्यांच्या जागेवर असलो तर काय केले असते, आपण दुर्लक्ष केले असते. जाऊ दे, फेकतोय तर फेकू दे, कोण उचलणार याचे खरकटे, हो की नाही, असाच विचार केला असता. किंवा आपण त्याला, त्याने समजा आपण उचललेही असली आणि त्यांनी माफी मागितली असती, तर आपण काय त्याला चार शब्द सुनावले असते, हो की नाही. पण गुरुजींनी काय सांगितलं की हे काय आहे, आपले सार्वजनिक वाहन आहे, आपण सर्व यात प्रवास करतो, म्हणून काय आहे, हे माझे कर्तव्य आहे, आणि म्हणून मी काय केली आहे, गाडी स्वच्छ केली आहे. म्हणजे गुरुजींची अतिशय नम्रपणाची वृत्ती यातून आपल्याला दिसून येते. आणि आपल्या जीवनात कोणतेही काम त्यांनी कधीच हलके समजले नाही. तर मित्रांनो, तुम्हाला देखील यातून काहीतरी आदर्श घ्यायचा आहे. तुम्हाला कोणतेही काम हलके भारी असं समजायचं नाही आहे. समजा आईने काही मागायला पाठवलं शेजाऱ्यांकडे, मग तुम्ही म्हणतात मी का जाऊ, पण त्याऐवजी तुम्हाला बिस्किट्स घ्यायला पाठवलं, तुम्ही कसे पळत जातात, जातात की नाही. हां, मग आपल्याला हे नेहमी लक्षात ठेवायचं, कोणतेही काम हलके नसते. किंवा आपला क्लास असेल, वर्गखोली असेल, त्यात कचरा असेल, एखाद्या दिवशी जर कोणी साफ केलं नसेल तर आपण काय करायचं असतं, तेवढा कचरा उचलून डस्टबिनमध्ये टाकला तर काही बिघडणार आहे का, नाही. कोणत्याही कामाला हलकं समजायचं नसतं, तरच माणूस काय बनतो, विनयशील बनतो, नम्र बनतो. आता खाली येथे प्रश्न पहिला दिलेला आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रवासी काय खात होते, प्रवासी काय खात होते मित्रांनो, प्रवासी शेंगा व संत्री खात होते. प्रवाशांचे खाणे झाल्यानंतर गुरुजींनी काय केले, काय केले गुरुजींनी, प्रवाशांचे खाणे झाल्यानंतर गुरुजी उठले, टरफले साली गोळा केल्या, कागदात बांधून ठेवल्या. प्रवाशांचे खाणे झाल्यानंतर गुरुजींनी काय केले, तर प्रवाशांचे खाणे झाल्यानंतर गुरुजींनी उठून टरफले साली गोळा केल्या आणि त्या कागदात बांधून ठेवल्या. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवण्याबाबत आपली कोणती जबाबदारी आहे, कोणती जबाबदारी आहे बरे मित्रांनो. समजा तुम्ही कधी बसने प्रवास केला, कधी लोकलने प्रवास केला, तर तुम्ही तुमची कोणती जबाबदारी पार पाडाल. सार्वजनिक ठिकाणी आपण काय करू शकतो, तर सार्वजनिक ठिकाणी थुंकायचे नसते, घाण करायचे नसते, किंवा तेथे कचरा गोळा होऊ द्यायचा नसतो. जर आपण काही खाल्लेच बसमध्ये, तर आपल्यासोबत एक छोटीशी पिशवी हवी किंवा कागद हवा, आपण ते साली टरफले त्यात गोळा करून घरी आल्यानंतर व्यवस्थित काय करू शकतो, फेकू शकतो, त्या कचऱ्याची विल्हेवाट लावू शकतो की तेथेच टाकून द्यायचे, नाही की नाही. किंवा काहींना सवय असते की गाडीत बसल्या बसल्या रॅपर्स पास करायचे खिडकीतून, हो की नाही, तर तसेही आपण नाही करायचे. त्याने काय होतं, आपले रस्ते खराब होतात, कचरा जमा होतो, हो की नाही. अशा बऱ्याच जबाबदाऱ्या आहेत आपल्या की आपण त्या पार पाडल्या पाहिजे. आता पान क्रमांक 36 आणखी काही प्रश्न दिलेले आहेत, ते आपण बघूयात. तर काय झाले असते, साने गुरुजी रेल्वेच्या डब्यात नसते, तर काय झाले असते सांगा पाहू. तर काय झालं असता, डबा घाण झाला असता. टरफले टाकणाऱ्या प्रवाशांनी साने गुरुजींना ओळखले नसते, तर काय झाले असते. तुम्हाला काय वाटते, जर त्यांनी त्यांना ओळखले नसते तर, नसते ओळखले तर ते काय, क्षमा न मागता निघून गेले असते, त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली नसती. सार्वजनिक ठिकाणी कचरा करणारे लोक पाहिल्यास तुम्ही त्यांना काय सांगाल, काय सांगाल बरे. बरोबर, येथे कचरा टाकू नका, कचरा कचरा कुंडीत टाका, हो की नाही. हे सार्वजनिक ठिकाण आहे, सार्वजनिक ठिकाण स्वच्छ ठेवण्याचं काम आपले आहे असं आपण सांगू शकतो. आपला वर्ग व शाळेचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही काय काय कराल, आता हे तुम्ही करायचं आहे. तुमचा वर्ग आहे, आपली शाळा आहे, आपला परिसर आहे, म्हणजे तुमच्या शाळेचा परिसर आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, तो स्वच्छ ठेवायचा आहे. त्यासाठी तुम्ही काय काय करू शकता हे तुम्हाला सांगायचं आहे, ओके. आता हा बघा, खाली उपक्रम दिलेला आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी शहरात काही घोषवाक्य लिहितात, अशा घोषवाक्यांचा संग्रह करा. स्वच्छ शहर, सुंदर शहर, हो की नाही. अशा आपण काय बघतो, ठिकठिकाणी घोषवाक्य बघतो. ते तुम्हाला काय करायचे आहे, जेव्हाही तुम्ही कुठे गेलात, एखादी पाटी तुम्ही वाचली असाल, तर ते घोषवाक्यांचा संग्रह करायचा आहे.
संत गाडगे बाबा यांनी ग्राम स्वच्छतेविषयी केलेल्या कामांची माहिती मिळवा. ही देखील माहिती तुम्हाला मिळवायची आहे. आपले संत गाडगे बाबा स्वच्छतेविषयी खूप मोठा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून गेलेले आहेत. त्यांच्याविषयी देखील तुम्हाला माहिती गोळा करायची आहे. आता येथे तुम्हाला एक चित्र देखील दिलेले आहे की शाळेची स्वच्छता हे मुले कसे करीत आहेत ते. हे देखील तुम्ही याचे निरीक्षण करायचे आहे. त्यातून तुम्हाला काय शिकावयास मिळेल ते तुम्ही त्या चित्रातून आत्मसात करायचे आहे. आणि आपल्या शाळेत आल्यानंतर देखील तसेच वागायचे आहे. कुठेही कचरा टाकायचा नाही. कचरा कचराकुंडीतच जमा झाला पाहिजे. एक विद्यार्थिनी झाडू मारत आहे, दुसरा कचरा गोळा करीत आहे, हो की नाही. आता वाचा. आई म्हणाली, अरे बंडू, डोळे मिटून आरशापुढे का उभा आहेस. आई काय म्हणाली बंडूला, अरे बंडू, तू डोळे मिटून आरशासमोर का उभा आहेस. तर मुलगा काय म्हणाला, अगं आई, मी झोपलो म्हणजे कसा दिसतो ते पाहत होतो. आता हा बघा, हा बंडू काय आहे, थोडा वेडसर दिसतोय, ओके ना. अरे डोळे जर मिटून तुम्ही आरशासमोर उभे राहणार तर तुम्हाला दिसणार का तुम्ही, नाही ना. तरी देखील तू काय म्हणतो की मी झोपलो असताना आरशासमोर कसा दिसतो ते पाहत आहे. आता मित्रांनो, आज आपण कोणता धडा अभ्यासला आहे, आमची चुकले. मग काय करायचे आहे आज तुम्हाला, बरोबर 2 वेळा या धड्याचे वाचन करायचे आहे आणि यातील जी प्रश्नोत्तरे आहेत ते मी तुम्हाला देणारच आहे, ठीक आहे ना. चला तर मग भेटूयात पुढील घटकात. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, अभ्यास करत रहा. बाय.